नमस्कार मंडळी, सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या खूप 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 आर्थिक शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा तर आपण देतच असतो. आपल्या सर्वांची ह्या नवीन वर्षामध्ये एक आर्थिक भरभराट व्हावी ह्याच दृष्टीने सर्वांना आर्थिक शुभेच्छा. चांगला दिवस आहे, चांगला सण आहे, एक नवीन सुरुवात होत आहे आणि ह्याच दिवशी अजून एक विक्रम आपल्या शेअर बाजाराने रचलेला आहे. तो म्हणजे भारतामध्ये लिस्टेड असलेल्या सर्व कंपन्यांचं मिळून टोटल मार्केट कॅपिटलायझेशन हे 400 लाख कोटी झालेलं आहे. किती म्हणजे ना, गेले मला असं वाटतं गेले लास्ट इथपासून जर आपण एक गेलं वर्षभर बघतो ना, या पॉझिटिव्ह गोष्टींचा, पॉझिटिव्ह मालकांचा आणि ह्या सगळ्या न्यूजचा कित्ता काय संपतच नाही आहे. जुलै 2023 आपण व्हिडिओ बनवलेला की ज्यामध्ये आपल्या टोटल इंडियन मार्केटचं टोटल मार्केट कॅपिटलायझेशन 300 लाख कोटी झालं आणि आता जस्ट फक्त 9 महिने झाले ना या गोष्टीला, तोपर्यंत आपण अनेक म्हणतो ना 1/3 ते वाढलेलं आहे. 400 लाख कोटी आपलं मार्केट कॅपिटलायझेशन झालेलं आहे. जस्ट शॉर्टमध्ये फक्त सांगतो की ह्याचा नेमका अर्थ कसा घ्यावा, पण त्याही आधी थोडंसं गुढीपाडव्याबद्दल पण बोलतो. मला आठवतं गेल्या वर्षी 2023 गुढीपाडवा सण 22 मार्च या दिवशी होता आणि थोडंसं निराशेचं वातावरण होतं, कारण मार्केटमध्ये एक स्लो मंदी सारखं एक चित्र दिसत होतं. डिसेंबर 2022 जो बाजार पडत होता तो मार्चच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पडत राहिला. आणि मला आठवतं तो जो वेबिनार जो मी घेतलेला 22 मार्चला, तो यूट्यूबवर ऑलरेडी आहे, ह्या डिस्क्रिप्शनमध्ये पण आहे आणि अजूनही तो तुम्ही बघण्यासारखा आहे, ज्यामध्ये मी हे मांडलेलं की कुठेतरी आता एक इन्व्हेस्टर्ससाठी पैसा लावण्याची वेळ आलेली आहे, कारण व्हॅल्युएशन सगळ्या बाबतीत आपण आकर्षक आहोत आणि मला असं वाटतं त्याच्यानंतरच ती एक मोठी तेजी आपल्या मार्केटमध्ये आली. अगेन मी परत आठवण करून देतो, हे कोणतेही व्हिडिओ तुम्हाला बाय किंवा सेल ह्याबद्दलचे निर्णय तुम्ही घ्यावे यासाठी नाही आहेत, तर फक्त गुंतवणुकीसाठी एक ऑप्टिमिझम आणि एक पॉझिटिव्हिटी हा एवढाच एक त्यामागचा येतो आणि पूर्णपणे एज्युकेशनल पर्पजसाठी आहे. तुम्हाला तुमचे व्ह्यूज आमचे व्ह्यूज आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. तुम्ही निर्णय हे फायनान्शियल ॲडवायझरला डिस्कस करूनच घ्यायचे असतात. म्हणजे मी ह्या निमित्ताने फक्त गेल्या गुढीपाडव्याची आठवण करून देतोय की गेला 22 मार्चचा गुढीपाडवा जेव्हा मार्केट निराशेमध्ये होतं आणि यावेळीचा गुढीपाडवा जेव्हा मार्केट ऑल टाईम हायला आहे, हीच तर मार्केटची खासियत आहे की म्हणतो ना एका वर्षामध्ये चित्र एवढं बदललं आहे, एवढी पॉझिटिव्हिटी आणि एवढं ऑप्टिमिझम आहे ह्या मार्केटमध्ये आणि हेच आपल्याला आपल्या टोटल मार्केट कॅपिटलायझेशनमधून दिसतंय. मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजेच काय, तर आपण म्हणतो की एखाद्या कंपनीच्या शेअरची किंमत गुणिले त्या कंपनीच्या शेअरची संख्या, ह्याला आपण म्हणतो कंपनीचं मार्केट कॅपिटलायझेशन. मग बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर जेव्हा ज्या ठिकाणी सगळ्याच कंपन्या लिस्टेड आहेत, ह्या सगळ्या कंपन्यांचं एकूण जर आपण बेरीज केली तर ती आता 400 लाख कोटी झालेली आहे. ह्या आकड्याबद्दल थोडंसं आपण समजून घेऊया. भारतीय शेअर बाजाराचा इतिहास म्हणजे आपण BSEबद्दल बोलूया, कारण तिथे सगळ्या कंपन्या आहेत. 1875 सुरुवात झाली आणि सेन्सेक्सची मोजणी 1979 झाली, ज्याचं बेस इयर ॲक्च्युली 79. तसं बघायला गेलं तर ॲक्च्युअल कॅल्क्युलेशन सेन्सेक्स हे 85 झालं आहे, पण बेस फिगर आपण 79 पकडली जी होती 100. आता जर आपण 1875 इतिहास घेतला तर भारताचं टोटल मार्केट कॅपिटलायझेशन 100 लाख कोटी व्हायला 1875 ते 2014, म्हणजे या गोष्टीला इतका वेळ लागलेला आहे. सो चला आपण 1979 जर मोजायचं म्हटलं तरी पण मी म्हणेन 35 वर्ष लागली भारताच्या शेअर बाजाराचं मार्केट कॅपिटलायझेशन 100 लाख कोटी व्हायला. पुढचे 100 लाख कोटी म्हणजे आपण म्हणूया टोटल मार्केट कॅप 200 लाख कोटी हे फेब्रुवारी 2021 झालं, म्हणजे तिथून 7 वर्षानंतर झालं. त्याच्या पुढचे 100 लाख कोटी हे जुलै 2023 म्हणजे साधारण 2.5 वर्षानंतर झालं आणि त्याच्यानंतरचे 100 लाख कोटी हे आत्ता गेल्या 9 महिन्यात आलेले आहेत. मी हे सांगण्यामागचा माझा हेतू एवढाच आहे की बघा, गुंतवणुकीमध्ये पण हेच घडतं. सुरुवातीला रिटर्न्स दिसायला वेळ लागतो, पण ज्याला आपण कंपाऊंडिंग म्हणतो, चक्रवाढ जी म्हणतो आपल्या गुंतवणुकीवर जी दिसून येते, ही शेवटच्या टप्प्यामध्ये अतिशय वेगाने येते. आणि बघा, 400 लाख कोटी हा काही शेवटचा टप्पा नाही आहे, आपला शेअर बाजार हा अजून वाढत जाणार, कारण आपली अर्थव्यवस्था ग्रो होत जाणार. जसजशी आपली अर्थव्यवस्था ग्रो होणार, आपल्या शेअर बाजाराचं महत्त्व वाढत जाणार, डिमांड क्रिएट होणार पार्टिसिपेट करण्यासाठीची,
आणि मी तर हे नेहमीच आतापर्यंत तुम्हाला सांगत आलो आहे की आपला शेअर बाजार हा काय आहे, तर आपल्या अर्थव्यवस्थेचं एक प्रगतीपुस्तक आहे. जर देशाची अर्थव्यवस्था चांगली काम करते आहे तर शेअर बाजार हा तर वाढताच राहणार, आणि तेच आपण इथे पाहतोय. सध्या पण आपण पाहतोय की आपल्या अर्थव्यवस्थेचा वेग हा अतिशय चांगला आहे, त्यामुळे अशी पण एक शक्यता आहे की पुढचे 100 लाख कोटी हे आपण अधिक वेगाने पण अचीव करण्याची शक्यता आहे. ऑफकोर्स अनेक गोष्टी घडतील त्यामुळे मार्केट वर खाली होईल, हे यायला वेळ लागेल. अनेक IPO येतात, प्रायमरी इश्युअर्स जे येतात, गेल्या 3 वर्षात आपण पाहिलं 200 IPO आले, याच्यामुळे पण मार्केट कॅपिटलायझेशन वाढायला मदत होते आहे. आणि जाता जाता शेवटी एवढंच सांगेन की प्रत्येक दिवशी किंवा आपण म्हणूया प्रत्येक महिना, वर्षी, क्वार्टरली, हे जे आपलं मार्केट कॅपिटलायझेशन वाढतं आहे, ही नथिंग बट मी असं म्हणेन की भारतीयांची संपत्ती वाढते आहे. कोणी घेतले आहेत शेअर्स? तर म्हणूया प्रमोटर्सनी घेतले आहेत, FIIs घेतले आहेत, म्युच्युअल फंड्सनी घेतले आहेत, इंडिव्हिज्युअल्सनी घेतलेले आहेत. सो जर टोटल मार्केट कॅपिटलायझेशन वाढतं आहे तर त्याला आपण हेच म्हणणार की आपली संपत्ती वाढते. आणि ही म्हणतो ना एक चांगल्या ह्या सणाच्या दिवशी आपण हा विषय डिस्कस करतो, अजून काय पाहिजे. आणि मला खात्री आहे की अनेक पुढचे गुढीपाडवा आपण साजरे करू, पण एक वेळ अशी येईल की आपण दरवर्षी कदाचित 100 लाख कोटी ॲड करत जाऊ, आणि ती तेवढी दमदार आपली अर्थव्यवस्था आहे. पुढची अनेक वर्ष आपल्याला अनेक माइलस्टोन आपल्या शेअर बाजाराचे बघायचे आहेत. बघा, सेन्सेक्स निफ्टी हे फिगर्स तर आपण बघतच राहणार, पण मी म्हणेन खरा मापदंड हा टोटल मार्केट कॅपिटलायझेशनचाच आहे. कारण सेन्सेक्स निफ्टी आपल्या 30 आणि 50 कंपन्यांचेच म्हणतो एक वाटचाल दर्शवत आहेत. टोटल मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे अख्ख्या शेअर बाजाराचा हा हिशोब झाला. अँड आय एम व्हेरी प्राऊड मोमेंट आहे आपल्यासाठी ह्या एका चांगल्या सणाच्या दिवशी. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना नवीन ह्या वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा. येणारं म्हणतो ना मराठी कॅलेंडरप्रमाणेच आपलं हे जे नवीन वर्ष आहे, आपल्या सर्वांना खूप छान जावं, हीच प्रार्थना. धन्यवाद.